यत्नाळ कोर कमिटी सदस्यनू अल्ल राज्य नायकनू अल्ल अवनोब्ब शासक अष्टे यत्नाळ विरुद्ध क्रम तेगेदुकोळ्ळुत्तीवि अरुण सिंग हेळिके राज्य बीजेपी उस्तुवारी अरुण सिंग नेतृत्व में चिकोड़ी राज्य केंद्र सरकार योजन पड़ेक फलानुभवी सभे नड़ीत सभ्य बढ़िया मध्यम जो राज्य बीजेपी उस्तुवारी अरुण सिंग कांग्रेस विरुद्ध हरियाद ನಾವುಮಾಡುವಂತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಸಹ ತಮ್ಮ ಅಧಿಕಾರದ ಅವಧಿಯ ಫಲಾನುಭವಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಭೆ ಮಾಡಲಿ ಅವರಿಗೆ ಆ ಸಭೆಯಿಂದ ಶೂನ್ಯ ಉತ್ತರ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂದರು ಇನ್ನು ಪದೇ ಪದೇ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರ ಬಗ್ಗೆ ಟೀಕೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವ ವಿಜಯಪುರ ಶಾಸಕ ಯತ್ನಾಳ್ ಕುರಿತು ಮಾಧ್ಯಮದವರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರಿಸಿದ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರು ಕೋರ್ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರು ಅಲ್ಲ ಅಥವಾ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರು ಅಲ್ಲ ಅವರೊಬ್ಬ ಶಾಸಕ ಅಷ್ಟೇ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದ್ದನ್ನ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳ ಇನ್ನು ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜದವರ ಹೋರಾಟದ ಕುರಿತು ಪ್ರತಿಕ್ರಿಯಿಸಿದ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜದ ಸಚಿವರು 4ರಿಂದ 5 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಇತ್ತ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಸಹ ಮೋದಿ ಅವರ ಜೊತೆ ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಇನ್ನು ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ವಿಸ್ತರಣೆಯ ಕುರಿತು ಮಾತನಾಡಿರುವ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಸಂಪುಟ ವಿಸ್ತರಣೆ ಅನ್ನೋದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಪರಮಾಧಿಕಾರ ಅವರೇ ಅದನ್ನ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಎಂದರು और कर्नाटक सरकार भारतीय जनता पार्टी मुंबई जी के नेतृत्व में जो कर्नाटक में लाखों लोगों को करोड़ों लोगों को लाभ मिल रहा है बेनिफिशरीज से अभी हम बात कर रहे थे वह बेनिफिशरीज ने यहाँ पे बताया कि उनके अकाउंट में किसानों के अकाउंट में आज 10,000 रुपये आ गया प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के माध्यम से वो प्रधानमंत्री जी को अभिनंदन कर रहे हैं और प्रदेश में भारतीय जनता पार्टी के सरकार बुमई जी को भी अभिनंदन कर रहे हैं बहुत खुश हैं किसान कांग्रेस के समय में ये नहीं हुआ अभी महिलाएं आपने देखा पीछे वो बैठ करके बता रही थी कि 60 साल से उनके पास गैस कनेक्शन नहीं था जब मोदी जी प्रधानमंत्री बने तो उनको गैस कनेक्शन देने का काम किया महिलाएँ खुश हैं इसी प्रकार से अभी आयुष्मान भारत के लिए लोगों का कार्ड बना जिनका कार्ड बना वो अभी प्रधानमंत्री जी को धन्यवाद दे रहे हैं और आभार व्यक्त कर रहे हैं आशीर्वाद दे रहे हैं सबको हमने पूछा लोग कह रहे मुफ्त में अनाज मोदी जी दे रहे हैं हमारे कोरोना के संकट में हमारी जान बचाने का काम किया है और सब मिलकर के यही कह रहे हैं कि जिन्होंने हमारे लिए मोदी जी ने इतना काम किया बीजेपी की सरकार ने इतना काम किया अब समय आ गया है कि हम मोदी जी को तो आशीर्वाद दे ही रहे हैं लेकिन यहाँ से चिक्कोड़ी विधानसभा से भी भारतीय जनता पार्टी बीजेपी का विधायक जीत करके मोदी जी की झोली में वह सीट डालने का काम करेंगे सब बहुत अभिनंदन कर रहे हैं आपने देखा सबको लाभ मिल रहा है खुश हैं कांग्रेस ने केवल छलावा काम किया है केवल धोखा देने का काम किया है इतने यात्रा पे निकले हैं राहुल गांधी सिद्धरमैया जी डी के सी कुमार वह भी ऐसे बेनिफिशियरी से सम्मेलन करना चाहिए और पूछना चाहिए कि गैस कनेक्शन क्या कांग्रेस के समय मिला क्या आयुष्मान भारत उनके समय मिला क्या लोगों को मुफ्त अनाज मिला क्या किसान सम्मान निधि मिल गया क्या तो जीरो उत्तर होगा इसलिए वह लोग जनता से भाग रहे हैं धन्यवाद सर अभी कैबिनेट एक्सपेंड के बारे में सीएम जी बात किए थे सर कल बेलगम में जल्दी कैबिनेट एक्सपेंड होंगे करके दिल्ली जा रहा हूं करके बोले थे ठीक है उन्होंने कहा है तो जरूर वरिष्ठ है वरिष्ठ तो हम है देखो ये मंत्रिमंडल का एक्सपेंशन होता है यह मुख्यमंत्री के अधिकार क्षेत्र में आता है दिस इज प्रोगेटिव ऑफ द चीफ मिनिस्टर ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರು ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾದ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಚಿಕ್ಕೋಡಿಯ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ಆತ್ಮೀಯರಾದ ಶ್ರೀ ಬಾಸಬಣ್ಣ ವಡ್ಡರ್ ಅವರು ಕೂಡ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ ಕೋರ್ತೇನೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆತ್ಮೀಯರಾದ ಶ್ರೀ ಉಜ್ವಲತೈ ಅವರನ್ನು ಕೂಡ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ ಕೋರ್ತೇನೆ ನಮ್ಮದ ಕೋರ್ತೇನೆ ಆಗಮಿಸಿದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಸರ್ ಕೈ ಹೇಳ್ಬಿಡಿ ಮಾಧ್ಯಮ ಮತ್ತು
ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂವಾದ ಸಭೆಗೆ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ ಕೋರುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಶ್ರೀ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಜಿ ಅವರು ನಡೆಸಿಕೊಡಬೇಕಂತ ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿ ಕೆ ನೇತೃತ್ವ ಮೇ ಗರೀಬೋ ಕೆ ಕಿಸಾನೋ ಕೆ ಲಿಯೆ ಮಹಿಳಾಓ ಕೆ ಲಿಯೆ ಬಹುತ್ ಸಾರೆ ಕಾಮ ಹುಯೆ ಹೈನ್ ಔರ್ ಆಜ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿ केवल कर्नाटक ही देश ही नहीं बल्कि विश्व के सबसे लोकप्रिय नेता है. सदैव गरीबों की चिंता करते हैं. प्रधानमंत्री जनधन अकाउंट से लेकर अन्य योजना, बहुत सारी योजनाएं शुरू है. तो आज जो लाभार्थी है उनसे चर्चा करना है. क्या अनुभव लग रहा है आपको? पहले आपको यह सुविधा थी कि नहीं थी, अब मिली है? प्रधानमंत्री जी को क्या करना चाहते हैं? मुंबई जी ने भी योजना शुरू की है, उसके लिए क्या आपके मन में भाव है? कैसा लग रहा है? वह तीन चार पांच लोगों से ये बात करेंगे. आप चश्मा अज्जी को अज्जी को अज्जी ಮತ್ತೆ ಯಾರಾದ್ರೂ ಆ ರೀತಿ ಅದರಿಂದ ಉಪಯೋಗ ಬಹಳ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ನಮಗೆ ಚಲೋ ಆಗಿದೆ. ಸರಿಮಾ, ಗ್ಯಾಸ್ ಸಿಗ್ಲಿಕ್ ಮೊದಲೇ ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ? ಕಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ರು. ಆವಾಸ್ ಮನಿ ಯಾರಿಗೆ ಸಿಕ್ಕವ್ರಿಗೆ? ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮನಿ.